त्याच्यामध्ये फक्त प्लेन पेपर आहे, लक्षात घ्या, साधा नॉर्मल पेपर तुमचा टिंटेड असेल, एकदम पातळ टिंटेड किंवा क्राफ्ट पेपर, ओरिगामीचा जर आपण ज्या घडेकामाच्या वस्तू करतो तो पेपर वापरला तरी ते फुल तयार होऊ शकतो. आणि थोडंसे याची पद्धती फार वेगळी आहे. ओके, एक झालं. त्यानंतर बाजारामध्ये बघा ऑर्गंडी नावाचं कापड येतो, ऑर्गंडी, लक्षात घ्या. साध्या पेपरचं तुम्हाला गुलाब दाखवलं, हे ऑर्गंडीचं फुल याला म्हटलं जात. काय म्हटलं जातं? ऑर्गंडीचं कापड, लक्षात घ्या. या कापडाचं सुद्धा फुल बनू शकतं. ओके, आणि तिसरं जे आहे त्याला स्टॉकिनचं म्हणतात, स्टॉकिन, लक्षात घ्या. काय म्हणतात? स्टॉकिन. ओके, काय म्हणतात? स्टॉकिनचं कापड असतं हे, थोडस वेगळं आहे, लक्षात घ्या, मरून दिसेल तुम्हाला स्टॉकिन. आणि त्यानंतर आपण जे तयार करणार आहोत ते कोणतं आहे? डुप्लेक्स क्रेप, लक्षात घ्या. सर्बेरियाचं फुल घ्या, झेंडूचं फुल घ्या, पण त्या फुलाचं आपल्याला ऑब्झर्वेशन करणं फार महत्वाचं. त्या फुलाची रचना कशी आहे, तुम्हाला जे चित्रामध्ये दाखवलं त्याच्या प्रत्येक पार्ट्सला काय म्हणतात, ओके, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. भले मी आपण कागदाचं फुल बनवू पण आपल्याला फुलांचे भाग माहीत पाहिजे. कारण काय? आपण जेव्हा एखादं फुल तयार करतो म्हणजे आपल्या प्रॉपर माहिती पाहिजे, ते परागकण कुठे असतात. आता तुम्ही म्हणाल आपण ते कागदात बनवायचे का, जेवढं शक्य होईल तेवढं बनवण्याचा आपण प्रयत्न करायचा. आता ही फुलांची पूर्ण रचना बघा, त्याचं पान बघा, हे ओरिजिनल फुल तुम्हाला मी लावायचं, पानाची रचना बघा, कोणतंही फुल घ्या, त्याचं ऑब्झर्वेशन करणं फार महत्वाचं असतं. आता समजा हे इंग्लिश गुलाब आहे, आता याला बघा, इथे तीनच पानं दिसतात तुम्हाला, मगाशी मी पाच दाखवले, पाकळ्या बघा, त्याचा हा इथला भाग बघा, मगाशी मी नाव सांगितलेलं आहे इथे, आणि हे फुगिरीचा भाग आहे, आज सुद्धा आपल्याला माहित असावा. ओके, आता आपण क्रेप पेपर आणि डुप्लेक्स पेपर याचा फरक बघू. हा जो आहे हा क्रेप पेपर, हा नॉर्मली मिळतो बाजारामध्ये. ओके, हा जो पेपर आहे हा साधा क्रेप पेपर आहे, ठीक आहे. आपण बर्थडेला वगैरे वापरतो बघा, पट्ट्या वापरण्यासाठी, तर तो क्रेप पेपर झाला. दुसरा जो आहे तो डुप्लेक्स पेपर म्हणतात, डुप्लेक्स क्रेप. एका बाजूला थोडासा वेगळा कलर असतो, त्याच फुलाचा असतो पण थोडा लाईट असतो, आणि एका बाजूला हा जो डार्क कलर असतो. आता आज तुम्ही पाहिलं त्याला उभ्या रेषा आहे, बघा उभ्या रेषा. ओके, आता बघा तो ताणला जातो थोडा, ठीक आहे, ताणला जातो थोडा, हा पण डुप्लेक्स क्रेप पेपर. मध्यापर्यंत असं प्रेस करत जाय, हे काढून घ्यायचं काढून. ओके, बघा तीन झाले. आता हे सगळं झाल्यानंतर ह्या पाकळ्या आहेत ना काढायच्या, कशा बघा, हा पॉइंट जो आहे हा पकडायचा, हे असं एक एक काढायचं. सेप मध्ये बदल होता का म्हणे, काढायची पद्धत बघा, तो फेविकॉल नंतर घ्यायचा. आपल्याला पूर्ण फुल कोणी विचारलं तुला पूर्ण फुल येतं का, हो येते, म्हणजे असं बनवत पराग दिसायला पाहिजे, परागकण वरती असं लक्षात ठेवा. पुष्प कोष म्हटलं मी मगाशी. आता सुरुवातीला काय करतो बघा, मी एक पाकळी घेतली आणि फुलांची रचना जर तुम्ही बघितली कशी असते माहितीये का, आता इथे मी पाकळी लावली, लक्षात घ्या. काय करतो, इथे ठेवलं, इथे प्रेस केलं आणि असं करा. फेविकॉल लावत नाही आहे, फक्त मी दोऱ्याने गुंडाळत. आता गुंडाळण्याची पद्धत पण वेगळी आहे, प्रत्येक आपले बघा, मी असं गुंडाळत उलट, काही असे असे गाठ मारून गुंडाळत, तसं पण चालू शकत. पण मी इझिली तुम्हाला एक दोन तीन चार करे पाकळी अशी इथे लावत. ओके, हा सेप असाच ठेवायचा. नंतर काय करायचं, दुसऱ्या छोट्या पाकळ्या लावून घेणार होता. आता ही पाकळी जी आहे ना याच्या बाजूला बघा, मी दुसरी पाकळी अशी लावतो त्याच्या अर्ध्यापर्यंत जाईल, त्याच्या अर्ध्यापर्यंत जाईल. आणि हा जो फेरा आहे ना त्याचा सर्कल,
हे सर्कल कंटिन्युटी मध्ये राहिलं पाहिजे. आता मध्ये डोंगरासारखं होतं. ओके, दोन, आता हे तिसरं इथे लावतो. आपल्याला 12 पाक्या दिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. 18 मध्ये पण होतं, काही वेळेला काय होतं आपण असं गुंडाळत जातो आणि मग पाक्या कमी पडतात. तसं न करता ते लक्षात ठेवायचं कुठल्या पाकळीत समोर कुठली पाकळी आहे. ओके, असं मी गुंडाळलं, कुठली गाठ मारलेली नाही, फक्त पेपर हा कडक दोरा जो आहे टाईट बांधतोय जरा, लक्षात ठेवा. फेविकॉल सुद्धा लावलेला नाही, लक्षात घ्या. आणि एकदा तुम्ही इथे हे असं गुंडाळलं ना की जास्त हाताळायचं नाही, स्टेप काय होतं निघून जातो सगळं. जो नॅचरल स्वेप आलेला असतो ना आपण ते फिरवल्यानंतर तो निघून जातो, नंतर आपल्याला करता येतं काम त्याच्यावर. पुन्हा मी हे टाईट करून घेतो जरा, कारण आपल्याला अख्खं फूल बांधायचं आहे. ओके, इथपर्यंत आलो मी. हा, आता याच्यामध्ये कुठेतरी कमी जास्तपणा दिसतोय, काय हरकत नाही, मी पण थोडस फिरून घ्या. चार पाकळ्यामध्येच आपण करतोय ना, त्यामुळे आपली परीक्षा आहे, लक्षात घ्या. तुम्ही समजा 10-12 पाकळ्या घेतल्यात पहिल्याच पाकळीला, आता बरोबर येणार नाही, ते लक्षात घ्या. एकदम असं डोंगरासारखं बोलतो, चार झाल्या, पाकळी क्रमांक 2 घेतो. हे याचा या दोघांच्या मध्ये मी लावतो, लक्षात घ्या. हे 2 पॉईंट आहेत, हे 2 पाकळ्या, यांच्या मध्ये आता ही पाकळी येतो. ही पाकळी याची वर घेतो थोडी, लक्ष घ्या. हे बघा, ही पाकळी थोडीशी वर घेतो आणि असं गुंडाळतो. एक गुंडाळ, आता त्याच्या बाजूला दुसरी. ही पाकळी याच्यामध्ये थोडी लपलेली पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्यावर ओव्हरलॅप होते किंचित, किंचित काय होतं, ओव्हरलॅप होते त्याच्यावर. बघा, ही पाकळी मोठी आहे, त्याच्यावर मी ही जी पाकळी आहे त्याच्या थोड्याच्या पावभागापर्यंत नेतो. मी ते असं तेच करतो. घुमटा अर्क 11 पाहिजे, हे जे आहे ना ते 11 पाहिजे गोलाकार, लक्षात ठेवा. आणि वरवर गेलं पाहिजे ते. आपण काय करतो, काही वेळेला खाली खाली येतात पाकळी. आता एक लक्षात घ्यायचं की आपण ही लावली, ही पाकळी लावली, आता इथे लावायची, आपण विसरून जातो काही वेळेला. काय करायचं, ही पाकळी जी आहे आता आपण बघितलं, इथे दुसरी आहे ना, इथे आपल्याला तिसरी घ्यायची, लक्षात ठेवा. आणि हे असं प्रेस करायचं, हे बघायचं. ओके, 3 झाले, 1, 2, 3. आता ही शेवटची, हा क्रम लक्षात ठेवा, नाही तर काय वेळेला काय होणार, एका वेळेस ओव्हरलॅप होत जातो पाकळ. आणि बांधताना काय करायचं, याची कंटिन्युटी ठेवायची. काय करायचं, कंटिन्युटी जी आहे ती आली पाहिजे गोलाकार, जे पाळावं लागतं त्याच्यावर. बस टाईट बांधायचं बघा, धागा बघा माझा तुटला धागा, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, एवढं झालं. आता आपण मोठी पाकळी घेऊया. आता या दोघांच्या मध्ये लक्षात घ्या, काय करायचं, या दोघांच्या मध्ये ही पाकळी येते, असं आला पाहिजे पाठी मागे दिसलं. आता मी दोरा घेतला, मी कुठे फेविकॉल वापरत नाहीये, फक्त दोऱ्यावर गुंडाळत होते. मी म्हणाल ते निघेल, नाही निघत, बघा नाही बांधायचा दोघा, दोरा असं फिरवत झालं. या दोघांच्या मध्ये एक आली, आता तिसरी पाकळी, दुसरी, सॉरी दुसरी, इथे आलं पाहिजे. आता हेच फुल तुम्ही 18 पाकळ्याचं बनवू शकता, लक्ष घ्या. 24 पाकळ्या असतील तरी पण चालते, 18 चालते, मी 12 घेत. झालं, 1, 2. तिसरं जे आहे ते इथे येणार. तिसरी पाकळी जी आहे ती घ्या. आता राहिली एक शेवटची, आता वाटतंय बाबा इथे कुठेतरी कमी दिसते. हे बघा, हेच महत्वाचं आहे, याच्यामध्ये कुठे राहिली ते आपल्याला कळलं पाहिजे. आता आपण काय करतो, आता समजून येत नाही आपलं राहिलंय कुठे, पुन्हा गुंडाळत. एक लक्षात घ्या, तुमच्या शाळेतल्या मॅडम, तुमचे सर याच्यापेक्षा त्यांची पद्धत वेगळी असू शकते. तुम्ही कधीतरी म्हणाल, सर आमच्या बाईने वेगळं दाखवत असू शकतं, ही माझ्याकडची वेगळी पद्धत आहे थोडी. ओके, प्रत्येकाची फूल बनवण्याची पद्धत वेगळी आहे. हेच फूल तुम्ही
तुमच्या शिक्षकांना विचारलं ना वर्गातले शिकवणारे किंवा जे शिकवतात तुम्हाला ग्राहक, तर त्यांची पद्धत आणखीन वेगळी असेल लक्षात. आता तुमची पद्धत त्याच्यापेक्षा आणखीन वेगळी असेल, हा फरक आहे तो. ओके, अशा पद्धतीने आपण फूल तयार. आता पराग कोश लावला आपण, मगाशी सांगितलं पराग कोश बनवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. आपण नॉर्मल कसं करता येईल याचा विचार केला आणि आता मी हा धागा काढून टाकतो, लांब ठेवतो जरा. ओके, आता आपल्याला इथे दल होतं, जे दलपुंज होतं ना ते लावावं लागेल. मी इथे ठेवतो असं आणि हे जे ते त्याचं ठेवायचं ठेवायचं. इथे हा ताणणारा पेपर आहे ना, थोडं ताणून घ्यायचं ठेवायचं असं. ऑटोमॅटिकली ते स्प्रेड होतं बरोबर, जिथे पाहिजे ना तिथे ते आपोआप जात. आपल्या सरकवण्याची गरज भासत असते, तर जो फेद आहे ना तो पूर्ण होतो तिथे. ओके, आता हे ऍडजस्ट करायचं. हे इथे पाच आहेत ना बघ, त्याच्यामध्ये ऍडजस्ट झालं ना, आपल्याला करावं लागेल. तिथे होताना तसं फिरवावं लागतं, ते जेव्हा सहा भाग असतात ते ऑटोमॅटिकली बसतात बरोबर. हे पाच भाग इथपर्यंत ओके, त्याला चांगलं घट्ट असं प्रेस करून घ्या. आता त्याला देठ काढायला, देठ आता देठ पडायला टेप सुद्धा येते बाजारामध्ये टेप. पण आपण काय करायचं, आपल्याकडे जो पेपर असतो ना त्याची एक पट्टी काढायची, बघा अशी पट्टी काढून घ्यायची आणि ती उघडायची. अशी उघडली आपण, अशी उघडून घ्यायची पट्टी. ओके, आणि मग स्टार्टला फक्त मी इथे फेविकॉल लावतो, स्टार्टिंगला इथे फक्त फेविकॉल लावतो आणि या पट्टीला फक्त पूर्ण पहा आणि इथून सुरुवात करतो. जरा जास्त घ्या, कारण तुम्हाला मगाशी तो भाग जो सांगितला पुष्पवरून तो दिसायला पाहिजे, तो गिर भाग असतो. हे बारकावे लक्षात घ्या, फुल तयार करतात जेव्हा तुम्ही एखाद्या अशा क्लासला जाता ना फुलांचा प्रोफेशनल, तेव्हा तुम्हाला सगळं हे शिकवलं जात, डेट कसा बनवायचा कळलं की नाही. आपण आता आठवी लावत आपण आपल्या पद्धतीने बनवायचं. आता बघा मी थोडासा फुगिरी केला. ओके, आणि इथे असं प्रेस करत गेलो, ग्रीन घेतला पोपट ग्रीन, त्याच्यावर ऑलिव्ह ग्रीन घेतला, थोडस वेगळं लुक दिसतो बघा गुंडाळ्या. आपण विचार करायचा, आपण कुठले मॉडेल तयार करतो ना त्याच्यामध्ये रिअल किती तुम्ही काम केलेलं आहे हे महत्वाचं आहे. तेव्हा एखादी स्पर्धा असते वरच्या लेवलवर, तेव्हा एक्झामिनर हे बघतो रियालिटी काय आहे, त्याने ओरिजिनलपणा किती आणलेला आहे त्या फुलामध्ये. आता बघा आम्ही काय कुठले कॉस्टिंगचं जास्त कॉस्टिंगचे कुठले पेपर नाही पाहिजे, नॉर्मल पेपर यूज केले आणि हे वापरत नाही, कुठं प्रॉडक्ट वापरत नाही, हे वापरा ते वापरा असं फुल तयार होईल असं काय करणार आहे इथे लावणार आहे. पण एक लक्षात घ्या, ओरिजिनल फुलाचं जे पान असतं ते इथे नसतं, इथे नसतं. इथे आपण ते कसं एक कृत्रिम पद्धतीने लावतो इथे गुलाबाचं फुला, थोडस त्याच्यात अंतर पाहिजे लक्षात घ्या. इथे असतं ते थोडस लांब, आपण सुंदरपण असं लावणार आहोत. आता हे लावतो इथे असं आणि मला दिसेल हे बघा करायचं. पण हे जो वळलेला आकार आहे ना याला कुठे हात लावायचा, काय होत तो नॅचरलपणा तो निघून जातो लक्षात. ओके, अशा पद्धतीने आपलं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. हा, आता तुम्ही प्रेझेंटेशन कसं करणार, कोणाला द्यायचं आहे, काय करणार आपण, अशी दोन चार फुलं बघा मी बनवलं होतो हे मी इथे ठेवलं आणि मग बुके स्वरूपात आपण देतो इथे काहीतरी असं गुंडाळतो वगैरे, त्या पद्धतीने आपण हे देऊ शकतो. आणि एक लक्षात घ्या, हिची जी रचना आहे ना ते आपण काही वेळेला असं पूर्ण गुच्छ असतो, एक फुल एखाद्यावर बरोबर छोटीशी कळी असेल ती इथे अशा पद्धतीचं ते आलं पाहिजे. ही रचना कशी आहे बघा, आले लक्षात, सगळ्यात वरती कळी आहे, दोन कळ्या आहेत, इथे छोटी छोटी फुलं लावत गेलेत अशा पद्धतीने तुम्ही रचना करायची आणि आपल्या मित्राला किंवा अन्य कोणत्या प्रसंगी आपण हे भेट देऊ शकतो. ओके, चला थँक्यू.